उस्मानाबादे दुष्काळाचा झळा शेतकऱ्यासह दुग्ध व्यवसायाला देखील बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अभूतपूर्व भीषण दुष्काळाने कडब्यासह इतर चाऱ्याच्या भावाने उच्चांक गाठला आणि त्यापाठोपाठ आता पशुखाद्यांचा दरानेही उच्चांक गाठल्याने तसेच त्या तुलनेत दुधाचा भाव मात्र जैसे थेच असल्याने दुधाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पाथरूडसह संपूर्ण भूम तालुक्यातील दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कटली आहे. दुधाची पंढरी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या भूम तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सध्या भयावह अशा दुष्काळाच्या संकटाला तोंड देत चारा छावण्यांचा आधार घेत सुरू आहे. मात्र चाऱ्यासह पशुखाद्यांचे गगनाला भिडलेले भाव यामुळे दुधाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. दुष्काळाने यावर्षी कडब्याचे भाव विक्रमी प्रतिशेकडा 4000 वर झाला असतानाच दूध देणाऱ्या गाई म्हशींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या सरकी पेंड 2200 रुपये प्रति क्विंटल वरून थेट 2800 रुपये म्हणजे 3000 रुपये प्रति क्विंटलच्या घरात पोहोचली तर गोळी पेंड ही 2200 वरून 2500 रुपये क्विंटल वर दर पोहोचले आहेत. हीच परिस्थिती मका भरडा वालीस खापरी पेंड अशा सर्वच पशुखाद्यांच्या भावात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी दुधाचे दर मात्र जैसे थेच असल्याने तालुक्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. पाथरूड परिसरासह संपूर्ण भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जात आहे आणि दुष्काळात 4 पैसे हातात मिळवून देणारा तोच व्यवसाय सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य शेतीजोड व्यवसाय आहे. तालुक्यातील 41 चारा छावण्यांमध्ये जवळपास 30,000 पशुधन दाखल झाले असून चारा छावण्यांमध्ये दुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकून आहे. मात्र 2200 रुपयांवरून 3000 रुपये प्रति क्विंटल वर पशुखाद्यांचे दर गेल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ आणि दुधाचे दर मात्र 25 रुपये प्रति लिटर पर्यंतचे जैसे थेच असल्याने दुधाच्या दरात हे वाढ होण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकी पेंड या पशुखाद्यांचे दर 2200 रुपये क्विंटल होते. आता ते 2800 रुपयांपर्यंत गेल्याने पशुखाद्यांचा खर्च वाढला आहे. मात्र दुधाचा दर आहे तेवढाच असल्याने दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना वाढलेल्या पशुखाद्य दराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.